नमस्कार आज आपल्या <clears throat> फेसबुक लाईव्हमध्ये मुद्दा म्हणून आलेलो आहे कारण का काही ज्या गोष्टी महाराष्ट्रात आणि विशेषत मुंबईमध्ये जे चालल्या आहेत त्या गोष्टी चिंताजनक आहेत मुंबई ही महाराष्ट्राची देशाची आर्थिक राज राजधानी आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये नेमकं काय चाललं आहे हे एवढं धक्कादायक आहे ते आपल्यासमोर मांडलंच पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आज मी मध्येच हे फेसबुक लाईव्ह केलेलं आहे रोज काही ना काहीतरी वेगळी माहिती विविध पातळीवरून किंवा पेशंट देत असतात त्यांचे नातेवाईक देत असतात हॉस्पिटलची परिस्थिती असो किंवा ॲम्ब्युलन्सची परिस्थिती असो मृत्यू झालेल्या लोकांच्या बॉड्यांसंदर्भात असो फार धक्कादायक माहिती सगळी सगळ्या बाजूने आम्हाला मिळते आता ही माहिती ऐकल्यानंतर आम्ही विविध पातळीवर भारतीय जनता पक्ष म्हणून आवाज उचलतो मी असो किंवा मुंबईचे आमदार विविध पातळीवर आवाज उचलतात आमचे किरीट सोयमाजी आवाज उचलतात आमचे देवेंद्र फडणवीसजी आवाज उचलतात पण ज्या काही गोष्टी चालल्या आहेत ते नेमकं काय चालल्या आहेत आणि कोणीच्या कोणाच्या प्रयत्नाने आणि कोणाला खुश करण्यासाठी चाललं आहे कुठला पोरखेळ या मुंबईमध्ये चालला आहे हा कधीतरी आपल्याला कळला पाहिजे म्हणजे मुंबईमध्ये एका बाजूला कमिशनर येऊन सांगतात की मुंबई जुलैपर्यंत सगळं काय व्यवस्थित होईल मृत्यूचा आकडा कमी होईल मुंब करोना आपण हारू जुलैपर्यंत सांगताय आज जूनच्या पंचवीस तारखेवर आपण आहोत आज एकंद्रित परिस्थिती पाहिल्यानंतर जे काही भ्रष्टाचार आणि आजही करोनाच्या नावाने जी काही कमाई आणि आपल्या मित्र परिवाराला खुश करण्याचा जो प्रयत्न मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चालला आहे याबद्दल खरंच आपण थोडं विचार करायला पाहिजे हा नुसतं केंद्र सरकारवर ओरड घालून किंवा ह्या गोष्टी करून राजकारण करून ह्या सगळ्या गोष्टी थांबणाऱ्या नाही आहेत कारण कुठेतरी प्रामाणिक पद्धतीने एक मुंबईकर म्हणून एक महाराष्ट्रावर प्रेम करणारा नागरिक म्हणून आपण कधीतरी जागे होणार आहोत का एक लक्षात घ्या आप एका बाजूला बोम होते आहे की आपल्याला बेड भेटत नाही आहेत आपण फोन करतो त्या वन नाईन वन सिक्स नंबरवर हेल्पलाईनवर आपल्याला जे चित्र सांगितलं जात नाही की बेड नेमकं कुठे आहे कसे भेटणार काहीच कळत नाही आणि दुसऱ्या बाजूला नेस्को असेल बी के सी असेल वेगवेगळ्या इथे नवीन नवीन जे काही महाजम्बो कोविड सेंटर जे म्हणत आहेत त्याचे उद्घाटन केले जात आहेत मुख्यमंत्री येतात माहिती देतात त्यांच्या ट्विटर अकाउंटवर टाकतात पण हे जे काही कोविड सेंटर जे उभे राहत आहेत त्याच्या मागचा हेतू काय आहे पेशंटना खरंच वाचवणं आहे पेशंटला खरंच तिथे बेड देण्यात आहे मला तरी असं वाटत नाही कारण का ज्या हेतूने हे बेड हे, हे काही मोठे जम्बो सेंटर बांधले जात आहेत कोणा कुठलाही एक रुपयाचा टेंडर निघालेला नाही विदाऊट टेंडर दिले गेलेले आहेत तिथे आतमध्ये फक्त बेड लावून तिथे पेशंट बरे होणार नाही आहे तिथे आरोग्य आरोग्यसेवेक हा सेवक, सेवक आहेत का डॉक्टर उपलब्ध आहेत का सगळ्याचे सगळे बेड भरले गेले आहेत का हजार हजार सेंट ह हजार हजार संख्येचे हे सगळे सेंटर आहेत पण का नाही भरले गेले बेड त्याच्यामध्ये का अजूनपर्यंत लोकांना बेड नसल्यामुळे आज लोकं रस्त्यामध्ये घरामध्ये मरत आहेत ह्याची का कारणं आहेत त्याच्यामागे काहीतरी तपासले पाहिजे आणि हे सगळे जे काही कोविड सेंटर बांधले जात आहेत ते कोणाला खुश करण्यासाठी बांधले जात आहेत कोणाच्या माध्यमातून बांधले जात आहेत कोण आहे त्याच्यामागे हे सगळे जी काय ही चांडाल चौकळी जी आहे हे जे काही तुका तो, का तो जो पेंग्विन ठाकरे आहे आणि त्याच्या आजूबाजूचे जे काही लोकं आहेत हे त्यांना खुश करण्यासाठी बांधलं जात आहे का कारण काय पैसे तर त्यांच्याच खिशात जात आहेत नावं आहेत माझ्याकडे विधानसभेमध्ये सगळ्यांची नावं मी सम लोकांच्या समोर आणणार आहे एक माजी पन, पन तो कोण माझी अभिनेता जो बँड्रा विंड्रामध्ये काही हॉटेल विटेल पण रेस्टॉरंट पण चालवतो त्याला विचारून तुम्ही हा सगळ्या त्याला आणि त्याच्या काही मित्रपरिवारांना जे संध्याकाळी तुमच्याबरोबर आठच्या नंतर बसतात त्यांना विचारून ह्या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही त्यांच्या खिशात हे पैसे टाकत आहेत मुंबईकरांचे त्यांना खुश करण्यासाठी हे काम चाललं आहे सगळी नावं आहेत माझ्याकडे आणि नुसतं इथे प्रसिद्धीसाठी काय बोम करणार नाही विधिमंडळात ही नावं ना ठेवणार मी कारण का मुंबईकरांच्या आयुष्याबरोबर खेळण्याचं काम चाललं आहे आज जी माहिती मिळाली आज मुंबई मिररमध्ये पण ती बातमी आलेली आहे की ऑक्सिजन सिलेंडर ज्याच्यामुळे जवळपास दोनशे एकवीस लोकांचे प्राण गेले ऑक्सिजन नसल्यामुळे ते कोणाला दिलं गेलं विदाऊट टेंडर ह्याला पण टेंडर नाही कोणाला दिलं गेलं एका कुठल्या तरी रॉमवेल नावाचा बिल्डरला आता बिल्डर, बिल्डर बिल्डिंग बांधणार बिल्डर लोकांसाठी घरं बांधणार काय ऑक्सिजन सिलेंडर बांधणार आता लता मंगेशकरजींना सांगणं विनंती आपण केली की के तुम्ही जाऊन सचिन तेंडुलकरांसारखे आम्हाला सिक्स मारून दाखवा चालेल का शक्य आहे का अरे सोनारांनीच कान टोचले पाहिजे ना मग ज्यांना जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तुम्ही का मिळत नाही का टेंडर काढत नाही आहात चलो टेंडर काढण्याचे तुम्हाला वेळ घालवायचं नाही ना पण जो त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहे त्या माणसाला तुम्ही का देत नाही आहात अरे जो बिल्डिंग बनवणारा माणूस आहे तुम्ही त्यांना ऑक्सिजन सिलेंडरचं काम देता असंच त्या पेंगवींना जेव्हा आणलं तेव्हा ह्यांच्याच मित्रांना पेंगवीं ठाकरेंच्याच मित्राला ते हायवे कन्स्ट्रक्शनवाल्याला दिलं गेलं त्याला ना कधी पेंग्विन सांभाळण्याचा काय विषय कधी प्राण्यांसाठी काम केलं नाही कधी पिंजरे बांधले नाहीत पण सगळं तर सगळं काम त्यालाच दिलं गेलं कोणाच्या कोणाला विचारून म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांचं नागरिकाच्या आयुष्याची काही किंमत आहे की नाही ते नुसतं फक्त मित्रांना खुश करण्यासाठी हे सगळे विषय चालले आहेत आता पी पीई किट असतील बॉडी बॅग असतील हे ऑक्सिजन सिलेंडर असतील हे सगळे जे काही चाललं आहे ना ते सगळं राजरोष पद्धतीने चोरी चालली आहे भ्रष्टाचार चाललाय कुठे ठरतं कसं ठरतं किती वाजता ठरतं ही सगळी माहिती आमच्याकडे आहे नावं सकट आहेत नाही तुम्हाला वाटतंय की जसं बोलतात ना मांजर दूध पिताना तिला वाटतं कोणी बघत नाही सगळ्या गोष्टी आम्हाकडे माहिती आहे पण मुंबईकरांच्या तुम्ही आयुष्याबरोबर जे काय हेत आहे ज्या मुंबईने तुम्हाला एवढं मोठं केलं ज्या मुंबईने तुम्हाला नावलौकिक मिळून दिलं आमदार खासदार नगरसेवक तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेची मध्ये सत्ता आहे अहो ज्या बॉडी बॅग जे बॉडी बॅगचं जे टेंडर होतं अहो वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये हे बॉडी बॅग पुरवणारा एक व्हेंडर आहे तो नऊशे अकराशेमध्ये हे बॉडी बॅग ह्या लोकांना पुरवतो त्याला न विचारता त्याच्याशी न चर्चा करता डायरेक्ट एका कोणातरी व्यक्तीला सहा हजार तीनशे एकाहत्तर सिक्स थाउजंड थ्री सेवन्टी वन पैशामध्ये तुम्ही देऊन टाकलं म्हणजे मेलेल्या बॉडींवर मेले पण तुम्ही त्याच्यावर राजा पैसे खाल्ले म्हणजे साधी बॉडी बॅग होती हो त्याच्यातून पण पैसे कमावायला तुम्हाला कमवायचे सुचलं वीस वीस टक्के वरती बॉड्या भेटत नाही आहेत लोकांच्या कोकणातल्या एक ज्या एक केस माझ्याकडे आली तर मुंबईमध्ये राहणार आहे कोकणातला व्यक्ती बारा मे पासून गायब आहे त्याची बायको कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये आहे बिचारी गरोदर आहे प्रेग्नेंट आहेत बारा मे पासून तो गायब आहे म्हणजे काय चाललंय या मुंबईमध्ये आणि आम्ही बोलल्यावर राजकीय आरोप दिसतात पण ह्याच्यावर काही कारवाई चौकशी काय थांबणार आहात की नाही आता तीस जूनपर्यंत हे लॉकडाऊन आता आपल्याला उचललं जाईल परत सगळं काय लॉकडाऊन एक्सटेन्शनचा काय मूड नाही असं सांगितलं जात आहे आम्हाला अहो पण कोणाच्या हवाले आम्ही हे सगळ्या गोष्टी देतो आहे आमचं कुटुंब मुंबईचे नागरिक हे ज्या मुंबईमध्ये राहत आहेत आज भीती पसरली आहे लोकांमध्ये लोक जे आज सांगून पण जे बाहेर निघत नाही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कधी विचारा जाऊन लोकांना विश्वास बसत नाही आहे की हे सरकार ही महानगरपालिका आमचं आयुष्य वाचवेल असं विश्वास बसत नाही कारण का हे सगळे प्रकार चालले आहेत राजरोस पद्धतीने चालले आहेत अहो ते जम्बो सेंटर बी बी सीचं पहिलं जम्बो सेंटर तुमचं भरलं नाही कारण दोनशे अडीचशेच लोक अजूनपर्यंत तुम्ही ठेवू शकलात आता फेज टू फेज थ्री प्रत्येक जम्बो सेंटर सत्तावीस कोटीचं आहे प्रत्येक म्हणजे एक एक सत्तावीस कोटी विदाऊट टेंडर काढले गेलेले आहेत कोणाला काढले आहेत कसे काढले गेलेले आहेत कुठे ठरलेले आहेत सॉफिटेल आणि कुठे कुठे मिटिंग होतात हे सगळे विषय आहेत आमच्याकडे म्हणजे भ्रष्टाचार करायचं पण ते पण पर ह्या वेळेत करायचं आशा करायचा लाज वाटत नाही तुम्हाला मुंबईकरांची महाराष्ट्राच्या लोकांची काही चिंता नाही तुम्हाला ज्या काही विषय तुम्ही जे करताय प्रत्येक बाबतीमध्ये चोरी चालली आहे प्रत्येक बाबतीमध्ये चोरी चालली आहे मध्ये देवेंद्रजी फडणवीसांनी जो विषय काढला आहे अहो oh, मृत्यूचा आकडा लपवला जातोय अहो oh, आमदार म्हणून मी दहा दिवस झाले मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी पत्र लिहिलं की तुम्ही सांगताय ना मृत्यूचा आकडा एवढा एवढा आहे त्याला मला वॉर्ड निहाय मृत्यूच्या आकड्याचा तुम्ही माहिती द्या ते प्रत्येक वॉर्डमध्ये किती मृत्यूमुखी पडले ह्याचा मला तुम्ही आकडा द्या आजपर्यंत उत्तर आलेलं नाही आजपर्यंत उत्तर आलेलं नाही म्हणजे आमदारांनी प्रश्न विचारलाय की तुम्ही नेमकं मुंबईमध्ये लोक किती मेले याचा माहिती देण्यासाठी ह्यांच्याकडे यंत्रणा नाही किंवा हे लोक माहिती आहेत आज सरळ सरळ मुंबईमध्ये मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्याबरोबर खेळण्याचं काम चाललंय ते वडील आणि तो मुलगा हे एवढंच फक्त सरकार आहे आणि ह्यांचे बॅनर आम्ही बघायचे इथे बाजूला लोक मरत आहेत तरी पण ह्यांचे बॅनर आम्ही बोर्डिंगवर बघायचे का कारण का हे जबरदस्ती बघायला लागतात नेमकं काय केलं ते तुमचे बॅनर बघून आम्ही हसायला पाहिजे मुंबईकरांना समाधान वाटलं पाहिजे की नाही हा माझा मुख्यमंत्री आहे माझ्यासाठी कायतरी करतो करतोय काय काय समाधान वाटलं पाहिजे आम्हाला नेमकं काय केलेलं आहे तुम्ही म्हणून या सगळ्या गोष्टीबद्दल आहे ना तुम्ही काय तुम्हाला अगर खरंच थोडी तरी लाज वाचली असेल ना तरी तुम्ही ह्याच्यामध्ये परिस्थिती सुधराल अशी अपेक्षा पण आता राहिलेली नाहीये खरं म्हटलं म्हणून जे जे काही जे जे काही तुम्ही कारनामे केलेले आहेत ही सगळी जी नावं आमच्याकडे आहेत तुमच्या मित्रपरिवारांचं जे बसून तुम्ही मिटिंग घेतात ज्यांना ना तु तु तू ले तू ले तू ले तू ले, ले हे सगळं जे काय चाललं आहे ना ही सगळी माहिती आमच्याकडे आहे आणि ही माहिती बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला विश्वास देतो मुंबईकर ह्यांना रस्त्यावर चालून देणार नाही एवढं हे लोकांनी भ्रष्टाचार आणि चोरी केलेली आहे म्हणून ह्या गोष्टी थांबल्या तर बरं आहे नाही आज रोज एक तुमचा जो भ्रष्टाचार जो बाहेर येतो आहे तो, तो नेहमी आम्ही बाहेर काढत राहणार आणि त्याच्याबद्दल तुम्हाला विचारत राहणार आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुमचं जी चिरफाड करणं आहे ते आम्ही निश्चित पद्धतीने करू आणि तुम्हाला समजून देऊ की मुंबई ही तुम्हाला विकण्यासाठी ठेवलेली नाही आहे मुंबई ही तुमच्या तुम्हाला जे पाहिजे की ह्याला खुश करणं त्याला खुश करणं तुम्ही आठ नऊ वाजता ज्यांच्यावर बसता त्यांना खुश करण्यासाठी मुंबई काही ठेवलेली नाही आहे मुंबईकरांनी जबाबदारी दिली आहे ना तो बरोबर सांभाळा नाही सांभाळता येत तर राजीनामा द्या आणि मोकळ्यावा एवढंच या निमित्ताने सांगतो जी आलेली माहिती आहे ती मी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला मी विश्वास देतो ती ही माहिती तुमच्यासमोर मी निश्चित पद्धतीने आणणार ही आणलीच पाहिजे कारण का शेवटी मी माझ्या जनतेशी आपल्या सगळ्यांशी बांधील आहे आणि प्रत्येक गोष्टी शेमड्यासारखं जे केंद्र सरकारकडे बघत आहो ऐंशी हजार कोटीचे ऐंशी हजार कोटीचे डिपॉझिट आहेत मुंबई महानगरपालिकेकडे ऐंशी हजार कोटी कोणासाठी आहेत ते फक्त मातोश्रीसाठी आहेत तुमच्या मस्तीसाठी आहेत मुंबईकरांसाठी वापरायचं नाही ज्या मुंबईच्या मतदारांनी तुमचे एवढे नगरसेवक निवडून दिले ज्या मुंबईच्या मतदारांनी आमदार खासदार निवडून दिलं त्या लोकांसाठी ऐंशी हजार कोटी तुम्ही केंद्राकडे के मागण्याची तुमच्याकडे के वेळच नसलं पाहिजे पहिलं डिपॉझिट तोडून पहिलं तुम्ही मुंबईसाठी वापरला पाहिजे होतं पण त्याचे सगळे पर्सेंटेज ठरले आहेत त्याचे सगळे कमिशन ठरले ते तोडणार कसं ते तोडल्यावर तुमच्या अंगाशी येणार म्हणून मुंबईकरांनी वेळेत ह्यांचे सगळ्यांचे चेहरे भाग बघावे हे जे काही चाललं आहे ते राजरोस पद्धतीने चोरी आणि डकेटी चालली आहे मुंबईला कोरोनाच्या नावाने लुटण्याचं काम ह्या माध्यमातून चाललं आहे हे सांगण्यासाठी मी परत या निमित्ताने आलो आहे अशाच पद्धतीने ह्यांच्यावर लक्ष ठेवणं आणि ह्या लोकांना वेळेनवेळी सगळ्यांच्या समोर आणून हे जे काही चुकीचं करतायत ते करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू एवढंच या निमित्ताने विश्वास देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र